नमस्कार मंडळी शेत शिवार या कार्यक्रमामध्ये मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आज आम्ही विषय घेऊन आलेलो आहोत अंजीर या फळाचा अंजीर या फळाला इतर फळांपेक्षा अधिक मूल्यवान समजलं जातं संपूर्ण आहाराचा जा दर्जा देखील या फळाला दिला जातो जर आपल्याला आपल्या शेतात कमी खर्चामध्ये या फळाचं उत्पन्न घ्यायचं असेल तर किंवा अंजीर याची कलम कशी बांधायची याची रोप वाटिका कशी तयार करायची असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असतात त्याच प्रश्नांची उत्तरं घेऊन आपल्या समोर येत आहेत नागपूर येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय येथील उद्यान विद्या विभागाच्या प्रोफेसर डॉक्टर मेघा डहाळे चला तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर मेघा हरिहरराव डहाळे सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर येथे कार्यरत असून आपण आज अंजीराचे रोप वाटिका कशी तयार करायची किंवा त्याचे कलमे कशी तयार करायची या संदर्भात आपण जाणून घेऊया तर अंजिराच्या संदर्भात आपण थोडंफोत आपण इतिहास बघूया त्याचा की अंजीर हे कुठून आलेलं फळ आहे तर अंजीर हे तुर्कस्थानातून तु आलेलं फळ आहे आणि आता भारतामध्ये याचा सर्वत्र प्रस प्रसार आणि प्रचार होऊन आलेला आहे प, प पुरातन काळापासूनच अंजीराला आयुर्वेदशास्त्रामध्ये भरपूर मागणी आणि त्याची आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याचा उपयोग किंवा त्याची औषधी गुणधर्म हे अत्यंत गुणकारी असल्यामुळे सांगितलेले आहे आता अंजीर हे अत्यंत स्वादिष्ट पौष्टिक आणि आरोग्यवर्धक लोकप्रिय फळ आहे जर आपण खायला लागलो तर याच्यामध्ये बिया या अगदी सॉफ्ट असतात आणि फळ सुद्धा हे सॉफ्ट असतं तर वृद्धांना जर समजा दातही नसतील तरी ते चांगलं चावून त्याचं सेवन करू शकतात आणि लहान मुलंसुद्धा आवडीने हे फळ किंवा सुका मेवा म्हणून याचा आपण आपल्या भारतामध्ये याचा प्रचार किंवा प्रसार झालेला आहे तर आपण याची रोपवाटिका बघूया तर या रोपवाटिका आपण जेव्हा करतो किंवा आपण त्याचे कलमे तयार करतो तर त्यावेळेस आपल्याला मातृवृक्ष महत्वाचं आहे ते सुदृढ असावं किंवा त्याला रोग नसावे किडी नसाव्या किंवा त्याचं फळ आपल्याला माहीत असावं की ते फळ कि किती ग्रामचं आहे आणि कसं आहे किंवा खरंच ते आकर्षक आहे का दरवर्षी याला नवीन फांद्या येतात आणि या फांद्यांमध्ये डोळे असतात त्या फांद्यांवर तर डोळे त्याचे असे सुदृढ असायला पाहिजे तर ता अशा टाईपच्या किंवा अशा प्रकारच्या फांद्या आपल्याला निवडाव्या लागतील दिनकर या अंजीर फळाचे जे फळं आहेत हे, हे अतिशय गोड असतात आणि खायला सुद्धा रुचकर लागतात चला तर आपण बघूया की कलमा कशा तयार करायच्या गादीवाफात कसा तयार करायचा तर चला जाणून घेऊया आपण या संदर्भात आपण बघूया की अं अंजिराची अभिवृद्धी आपण छाट कलमाद्वारे कशी करायची तर अभिवृद्धीतही छाट कलम आहे किंवा फाटे कलम आहे किंवा टिश्यू कल्चर आहे किंवा गुट्या बांधून आहे अशा प्रकारे सुद्धा याची अभिवृद्धी होऊ शकते तर याच्यामध्ये आपल्याला अंजिरा अंजिराचं मातृवृक्ष मी सांगितलेलंच आहे की अंजिराचं मातृवृक्ष हे अतिशय सुदृढ आणि चांगलं असावं आणि पाहणीतलं असावं आपल्या तर त्या ज्या फांद्या आपण निवडणार आहे त्यासुद्धा सुदृढ किंवा रोग किंवा की कीड नसणार नसणाऱ्या असाव्यात तर याच्यामध्ये प कमी ही पद्धत का बरं आपण अवलंबायची ती कमी श्रमाची पद्धत आहे आणि कमी जागेत जास्तीत जास्त कलमा तयार करण्याची ही एक चांगली पद्धत आहे तर याच्यामध्ये आपण गादी तयार करूनसुद्धा आपण करू शकतो किंवा नऊ बाय सहाची ही जी आहे पॉलिथिन बॅग याच्यामध्ये सुद्धा आपण टू इज टू 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 इज टू वन इज टू वन असं प्रपोशन घेऊन आपण माती मातीचं प्रोपोशन घेऊन वीस ते चाळीस सेंटीमीटरची ही जी कलम आहे ही आपण निवडायची तो जो व्यास आहे तो आ एक ते दीड सेंटीमीटरचा असावा त्याला चार ते पाच टपोरे डोळे असावे ते डोळे जर सुदृढ असेल तर ती कलमसुद्धा सक्षम असते याच्यामध्ये आपण बघूया की काप डोळ्याच्या वरती एक ते दोन सेंटीमीटरवरती आपण काप द्यायचा जो जो काप आहे तो द्यायचा आपल्याला चार ते पाच एक ते दोन सेंटीमीटर अंतर ठेवून आणि छाट कलमांचा जो खालचा भाग आहे तो दोन तास पाण्यामध्ये आपण बुडवून ठेवायचा जे आपण कलमे तयार करू म्हणजे मातृवृक्षापासून समजा शंभर तर कलमे आपण जर तयार केले तर त्या कलमांना आपल्याला दोन तास पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे त्याचे जे डोळे आहेत ते, ते आपल्याला अजून सक्षम होतील आणि पानं जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि जो फांदीतील जो चीक आहे आ, तो आपल्याला निघून जाईल जर जा, दोन तास पाण्यामध्ये बुडवून ठेवण्याचा उद्देशच हा आहे की त्या पाण्या ज्या ती जी फांदी आपण निवडतो त्याच्यामध्ये चीक असतो पांढरा आणि तो पांढरा चीक हा दोन तास पाण्यामध्ये भिजवल्यानंतरच जातो गादी वाफेमध्ये लावल्यानंतर किंवा या पॉलिथिन बॅगमध्ये आपण जर एक एक जर लावली ती कलम आणि त्याला आपण नियमित पाणी द्यायचं थोडंभूत आपण वर्मी कम्पोस्ट किंवा आपल्याला जे म्हणतो आपण शेणखत तेसुद्धा आपण टाकू शकतो त्याला न्यूट्रिशन मिळण्यासाठी त्या कलमांना की जेणेकरून त्या चांगल्या पोसतील आणि या कलमा केव्हा तयार होतात तर चार ते पाच महिने आपल्याला या कलमा तयार व्हायला हो लागतात म्हणजे त्याचे जे रूट्स आहेत ते रूट चार ते पाच महिन्यानंतर चांगले डेव्हलप होतात चला तर शेतकरी बंधूंनो आपले पारंपरिक पिकांसोबतच आपण अंजिराची सुद्धा लागवड करूया आणि आपली आर्थिक बळकटीकरण करूया धन्यवाद ए,